संगमनेर पोलिसांनी आपल्या पदाचा गैरवापर करून श्रीरामपूर येथील सुवर्णकार समाजाचे गोरख मुंडलिक यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले असा आरोप करत राहता तालुका सुवर्णकार समाजबांधवांनी राहता तालुक्यातील सर्व दुकान बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे. घडलेली घटना ही फार निंदनीय आणि दुर्दैवी असून आमच्या बांधवाने 17 दिवस मृत्यूशी झुंज दिली मात्र ती अपयशी ठरली. तरी संबंधित पोलिसांचे तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी राहता तालुका सुवर्णकार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. आमचे श्रीरामपूरचे सराफ बांधव गोरखचंद मुंडलिक यांच्या पोलीस अत्याचारामुळे दुःखद निधन झालेले आहे. तरी मी प्रशासनाचा राहता असोसिएशनच्या तर्फे निषेध करतो व पोलीस अधिकाऱ्यावर अत्यंत कडक कारवाई व्हावी याची ही विनंती करतो व त्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे हे सराफ असोसिएशनच्या वतीने आम्ही बंद पाळून त्यांचा निषेध करत आहोत. घडलेल्या घटनेचा आम्ही सर्व सुवर्णकार समाजबांधव निषेध करत आहे. घडलेली घटना ही फार निंदनीय व दुर्दैवी आहे. आमच्या सुवर्णकार समाजबांधवावर संगमनेर पोलिसांनी जो अत्याचार केला त्या अत्याचार केला त्यास आमच्या श्रीरामपूर सुवर्णकार समाज यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले. त्यांनी 17 दिवस आपल्या मृत्यूशी झुंज दिली. संबंधित पोलिसांवर कडक कारवाई करण्यात यावी व त्यांना निलंबित करण्यात यावी ही आमच्या समाजाच्या वतीने विनंती आहे. जे श्रीरामपूर येथे गोरक्षशेठ मंडलिक जे गेल्या 15-20 दिवसापूर्वी जी घटना घडली जे बाहेरून पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी येऊन आणि अशा सोनार समाज सराफांना रिकव्हरी मागतात व ह्या कायम घडत असलेल्या घटनांमुळे गोरखशेठ मंडलिक यांनी एक टोकाचं पाऊल उचललं आणि त्या पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांसमोर त्यांनी विषप्राशन केलं. आज घटनेला 20-22 दिवस होत आहे. ते सुरुवातीला साखर कामगार हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आलं पण त्यांची प्रकृती त्या ठिकाणी चिंताजनक वाटली. त्यांना नगर येथे मॅक्सकेअर हॉस्पिटलला नेलं असता त्यांची काल संध्याकाळी प्राणज्योत मालवली व त्या संबंधाने अहमदनगर जिल्हा सराफ असोसिएशन व महाराष्ट्र सराफ फेडरेशन या सर्व संघटनांनी मिळून महाराष्ट्रामध्ये आज बंदची हाक दिली आहे. तसेच सर्व सराफ असोसिएशन आज मिथिला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद आहे. त्यामुळे आज या ठिकाणी राहता तहसीलला सर्व तालुक्यातील सर्व समाजबांधवांनी या ठिकाणी पोलिसांच्या निलंबनाची कारवाई व्हावी व तात्काळ ज्या पोलिसांसमोर गोरक्षेठ यांनी विषप्राशन केलं अशा सर्व पोलिसांचं निलंबन हे सरकारने करावं ही सर्व सराफ असोसिएशनच्या वतीने आम्ही सर्व सराफ बांधव व समस्त सोनार समाज ही मागणी या ठिकाणी करत आहे. आज श्रीरामपूर येथील श्री गोरक्षनाथ मुंडलिक यांनी 17 दिवसापूर्वी विषप्राशन केले. हे विषप्राशन करताना ज्यावेळेस जे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी त्यांना या आत्महत्येस प्रवृत्त केले त्यांना ताबडतोब निलंबन करावे असे राहता सुवर्णकार तालुका समाजाच्या वतीने मी राज्य शासनाला विनंती करतो व तसेच या ठिकाणी आम्ही या सर्व या घटनेचा तीव्र स्वरूपात निषेध करीत आहोत. दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा जिल्हाध्यक्ष श्री संतोष वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. सदर निवेदन राहता तहसील कार्यालयात देण्यात आले असून त्यावर राहता तालुका सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र शेठ बागुल, उपाध्यक्ष प्रशांत शेठ मुंडलिक, खजिनदार साजन शेठ नागरे, समीर माळवे, धनंजय भडकवाडे, सुनील कुलते, राहुल बोराडे, अमोल चिंतामणी आदींसह तालुक्यातील 40 जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. माय न्यूज ब्युरो राहता.